आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा सुरू असताना धक्कादायक प्रकार घडलाय. मोर्चा दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांना पोलिसांकडनं धक्काबुक्की झाली असून त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या हाताला धरून ओढले. ह्या झटपटीत वैशाली नागवडे यांचा हात कोपरापासून निकळल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझी मागणी काही नाही आहे, माझं म्हणणं आहे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या पोलिसांची भाषा सुधारायला सांगायला पाहिजे. आम्हालाही मान्य आहे त्यांना प्रशासन सांभाळायचं, त्यांना रोज मोर, पण हे करत असताना तर त्यांचं काम त्यांना आहे, मग त्यांनी वैतागून चालेल का आम्हाला? आमचं काम आम्हाला आहे. काय नक्की झालं? काय झालं? काय नक्की झालं? आज राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं म्हणणं नाही, परंतु असं म्हणतोय की आपला रोज बघतोय. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.